पुण्यातील इंदापूरमधल्या सभेत शरद पवारांनी इंदापूरचे अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांना दम भरला. दुसऱ्यांदा निवडणुकीत सहकार्य केलं तर तुमच्या शेतीचे पाणी बंद करू अशी दमदाटी भरणे करत असल्याचं शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितल्याचं पवार म्हणाले. यावर तुला सरळ करायला वेळ लागणार नाही असा इशाराही पवारांनी भरणेंना दिला. बारामतीच्या सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर झाले. सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता झाली. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी पक्षफुटीचा अनुभव सांगितला. शरद पवार काय म्हणाले हे सांगत असताना रोहित पवार भावूक झाले, त्यांना अश्रू अनावर झाले. शरद पवार यंदा मतदान बारामतीत करणार आहेत. लेख सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत मतदान करण्यासाठीची ही प्रक्रिया पवारांनी पूर्ण केली. माळेगावात शरद पवार मतदान करणार आहेत. पवारांचं मतदान मुंबईत होतं, मात्र सुळेंसाठी पवारांनी आता बारामतीत मतदार यादीत नाव टाकून घेतलंय. त्यामुळे मतदानाच्या दिवशी शरद पवार हे गोविंद बागेत थांबणार आहेत. सर्वांनी एक जोरदार घोषणा द्यायची. पश्चिम महाराष्ट्रातील प्रचार संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मिशन ठाणे सुरू झालं. कोल्हापूरहून परतताच शिंदे थेट ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले. शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या किसन नगर वागळे इस्टेट भागातून त्यांनी ही रॅली काढली. 20 मे रोजी म्हस्केंना मतदानाचं आवाहन त्यांनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात जखमी मुलाच्या मदतीसाठी धावून गेले. ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारात रॅलीत शिंदे सहभागी झाले होते आणि त्यावेळी एक महिला आपल्या जखमी मुलाला घेऊन लगबगीने जाताना शिंदेंना दिसली. तातडीनं शिंदेंनी रॅली अर्धवट सोडून मुलाला स्वतःजवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे थोडा वेळ थांबून तो सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतरच ते पुन्हा प्रचार रॅलीसाठी रवाना झाले. भाजपचं इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागतंय अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी केली. शरद पवारांचं आणि उद्धव ठाकरे यांचं इंजिन सुसाट चाललंय. आपल्या 10 ते 15 तरी जागा निवडून येतात का अशी विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली. इंजिन आता घेऊन आपली गाडी परत चालू करायचा प्रयत्न. कणकवलीमधील सभेतून उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांनी उत्तर दिलंय. राज्यातील चांगले प्रकल्प गुजरातला पळवले आणि विनाशकारी प्रकल्प आणून नुकसान करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा राऊत यांनी केला. महाराष्ट्राची लूट सुरू असताना राज आणि नारायण राणे गप्प का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कणकवलीतील सभेचा समाचार घेतलाय. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गावाकडे असलेल्या म्हणीचा दाखला देत त्यांनी राज ठाकरे यांच्या नारायण राणेंसाठी घेतलेल्या सभेवर टीका केली. कोल्हापूरमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजपनं अनेकांची घरं फोडली तर आमची नांदेडची खिडकीही काढून नेली असा चिमटा त्यांनी भाजपसह अशोक चव्हाण यांचा काढला. पण खिडकी नेली म्हणून कोणी घरात राहणं बंद करत नाही, नव्या खिडकीची ऑर्डर दिली आहे असं वडेट्टीवार म्हणाले. एस एम मुश्रीफांच्या पुस्तकाचा दाखला देत विजय वडेट्टीवारांनी उज्ज्वल निकम यांच्यावर टीका केली आहे. हेमंत करकरेंच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती, एका पोलीस अधिकाऱ्यानंच करकरेंचा बळी घेतला असा उल्लेख पुस्तकात आहे. त्याचा दाखला देत वडेट्टीवारांनी निकम यांच्यावर टीका केली. तर वडेट्टीवारांच्या या विधानावर भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षांनी जोरदार हल्लाबोल केला. शहीद हेमंत करकरेंच्या बाबतीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. नागपूरमधील वडेट्टीवारांच्या घराबाहेर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केला. त्याचबरोबर वडेट्टीवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध व्यक्त केला. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटही झाल्याचं पाहायला मिळालं. विश्वजित कदम हे वाघ आहेत की नाही हे 4 जूनला कळेल अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. या टीकेला सांगलीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी प्रतिउत्तर दिलंय. विश्वजित कदम वाघच आहेत, वाघ संधी पाहून निश्चित झडप मारेल असा पाटील म्हटलेला आहे. त्या निवडणुकीच्या निकालाशी काही संबंध नाही. सोशल मीडियातून वारं उठून उपयोग नाही, जनतेच्या मनात वारं उठायला लागतं आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांना आपण पुरून उरू असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केलाय. मतदारसंघात कोणाचं वारे आणि वादळ नाही, जिल्ह्यात आणि राज्यात फक्त महाविकास आघाडीचे वादळ निर्माण झाल्याचंही चंद्रहार पाटील यांनी सांगितलं.
शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी अखेर आढरावांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांचे पुरावे सादर केलेत. लोकसभेत 7 एप्रिल 2017 आणि 13 फेब्रुवारी 2019 दरम्यान मांडलेल्या प्रश्नांची कागदपत्रे कोल्हेंनी दाखवली. आढराव पाटील आता शब्द पाळणार का, निवडणुकीतून माघार घेणार का असा सवाल अमोल कोल्हेंनी केलाय. आव्हान प्रति आव्हानात गुंतवून ठेवायचा डाव अमोल कोल्हेंनी आखलाय. यामुळे यापुढे कोल्हेंना प्रति उत्तर देणार नाही अशी ठाम भूमिका आढराव पाटील यांनी मांडली आहे. देशाची हवा बदलते, सेवा सन्मान स्वाभिमान हे ब्रीदवाक्य घेऊन मी लढणार असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. मी माझ्या नावानं निवडून जाते, इतर कुणाच्या नावानं निवडून जात नाही असा टोला त्यांनी सुनेत्रा पवारांना लगावलेला आहे. नाशिकच्या दिंडोरी लोकसभेतून जेपी गावित यांनी माघार घेतलेली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळालाय. गावितांच्या उमेदवारीने महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना फायदा होणार होता, त्यामुळे शरद पवारांनी स्वतः मध्यस्थी करत गावितांना माघार घेण्यास सांगितलं होतं. भास्कर मगरेंना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गावित नाराज होते. मात्र आज मकाप नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यावर गावितांनी माघार घेत असल्याचं स्पष्ट केलंय. नाशिकमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढलेली आहे. भाजपसाठी पाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीचे निवृत्ती अरिंगळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यापूर्वी भाजपचे अनिल जाधव यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सोलापूरमध्ये काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे आणि वंचितचे उमेदवार अतिश बनसोडे आले आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. सोलापुरातील अस्थी विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचे दर्शन घ्यायला दोन्ही उमेदवार आल्यानंतर हा प्रकार घडला. यावेळी दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इचलकरंजीमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ठाकरे गटाची रॅली समोरासमोर आली होती. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली. रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातील वयाच्या 85 वर्षावरील आणि दिव्यांगांच्या पोस्टल बॅलेट पेपरद्वारे मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार मतदानाचा पहिला मान अमळनेर येथील 95 वर्षीय लीलाबाई शिवराम धनराळे यांना मिळालेला आहे. नाशिकच्या मालेगाव महापालिकेने मतदान जनजागृतीसाठी मेहंदी आणि रांगोळी स्पर्धांचं आयोजन केलं. यावेळी महिलांनी हातावर आकर्षक मेहंदी आणि रस्त्यावर रांगोळी काढत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येते. जालन्यामध्ये गोलापांगरी इथे भाजप उमेदवार रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. दानवे आणि खोतकरांच्या प्रचारसभेत मराठा आंदोलक आक्रमक झाले. या सभेदरम्यान मराठा आंदोलकांनी दानवेंना निवेदन दिलं. दानवे स्टेजखाली उतरताच मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली. दानवेंनी शांतपणे आंदोलकांचं निवेदन स्वीकारत त्यांची मनधरणी केली. हितेंद्र ठाकूरांच्या बालेकिल्ल्यातून महायुतीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. पालघर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचाराला वसई विरार म्हणजेच हितेंद्र ठाकूर यांच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात झाली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण कार्यकर्त्यांसोबत त्यांनी सर्वप्रथम विरारची ग्रामदेवता जीवदानी देवीचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. बीडच्या गेवराईतील चेकपोस्टवर 1 कोटींचं गबाड हाती लागलंय. निवडणूक काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आलेत. गेवराई तालुक्यातील खामगाव चेकपोस्टवर एका कारमधील लोखंडी पेटीतून तब्बल 1 कोटी रुपये आढळून आलेत. नेमके पैसे कोणाचे आहेत याचा तपास पोलीस करत आहेत, तर कार चालकाकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने पोलिसांचा संशय बळावलाय. मनसेचे माजी सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर कीर्तिकुमार शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केला.